ही मुंबई आहे, यांना तिरडीवर घेऊन 2024 निवडणुकीत लोक जातील. मिनिमम कॉमन प्रोग्राम मोदी हटवायचा आहे, एवढाच मिनिमम कॉमन प्रोग्राम आहे. नरेंद्र मोदीजींना कोणाही बद्दल शंका असेल तर त्यांनी चौकशी केली पाहिजे. आता हे आजूबाजूला बसलेल्या लोकांना पाहून केलं की काय हे एकदा तपासलं पाहिजे. फक्त एक फायदा मात्र निश्चित होणार आहे, कालच्या पत्रकार परिषदेमध्ये ते म्हणाले की आम्ही एकत्र येतोय. लालू प्रसाद यादवांनी सांगितलं की मला मोदीजींच्या नरडीवर बसायचं आहे. ही मुंबई आहे, यांना तिरडीवर घेऊन 2024 निवडणुकीत लोक जातील. नरडीवर बसण्यासाठी तुम्ही एकत्र येत आहात, देशाच्या सेवेसाठी, देशाच्या प्रगतीसाठी नाही. मिनिमम कॉमन प्रोग्राम मोदी हटवायचा आहे, एवढाच मिनिमम कॉमन प्रोग्राम आहे. आणि एक मात्र याच्यामधला आनंदाची बाब आहे की आतापर्यंत पवार साहेब कोणतीही चौकशी सुरू झाली की म्हणायचे राजकारण आहे, पण काल त्यांनी उद्धवजीच्या बाजूला बसून सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना कोणाही बद्दल शंका असेल तर त्यांनी चौकशी केली पाहिजे. आता हे आजूबाजूला बसलेल्या लोकांना पाहून केलं की काय हे एकदा तपासलं पाहिजे. आणि आता जेव्हा चौकशी होईल ना, तेव्हा रडायचं नाही की आम्ही आता राजकारणात आहो, आम्हाला त्रास दिला जात आहे. चौकशीला समोर जायचं आणि उत्तर देऊन त्यामधलं सत्य काय हे बाहेर येऊ द्यायला मदत करायची. नितीश कुमारांच्या नावाने बॅनर लागले, देश मांगे नितीश म्हणून, म्हणजे नितीश कुमार, नितीश कुमारजीचे नाही लागले. आता पंतप्रधानाच्या बाबतीमध्ये केजरीवालांचे गागरे, नितीश कुमारजीचे गागरे, अखिलेश यादवांचे गागरे, ममता बॅनर्जीचे अजून माहित नाही, अजून एक कोणी आहे, ते चार पंतप्रधान गागरे आहे. एवढे जण गाडीच्या स्टेअरिंग वर बसवले ना, पुरी गाडी खड्ड्यात गेल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आम्ही म्हणतोय ना, लढायचं आहे आमच्याशी. अरे एक सेनापती तर ठरवा तुमचा. तुमच्यामध्ये ताकद नाही, हिम्मत नाही, असे घाबरता ते. मला सांगा ना, का नाही करत हो? तुम्हाला देशाची सेवा करायची आहे ना, का नाही पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवत? किंवा हा आमचा सेनापती राहील, हे आमचं विजन राहील, हा आमचा कार्यक्रम राहील, देश प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी हे आमचं ब्लूप्रिंट आहे. हे करायचं नाही नुसतं बोर्ड बॅनर. आता केजरीवालांनी बोर्ड लावले, दिल्लीत काँग्रेसची बोर्ड आहे, केजरीवालांची आहे. जनतेने समजून घ्यायचं, देशाला विश्वगौरव बनवायचं की पुन्हा एकदा देश हा अशा पद्धतीने अधोगतीच्या मार्गावर न्यावा, तर जनतेने समजून घ्यायचं.